हॅलो नमस्कार, ब्रोस्टार एक्वेरियम अँड पेट्स मध्ये आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आज तुम्हाला मी जरा नवीन एका पक्षाची माहिती देणार आहे. ऍक्च्युली माझ्या एरियामध्ये बऱ्याच जणांना माहिती आहे, मी पेट्स लवर आहे. सो त्यांना जर काही पक्षी प्राणी सापडले किंवा जखमी अवस्थेत सापडले किंवा पिल्लू सापडले तर ते माझ्याकडे आणून देत असतात आणि मी त्यांना ट्रीट करून शक्यतो जेवढं मोठं करतील तेवढं मोठं करून, जर ते वाईल्ड असेल तर ते फ्री करून वाईल्ड मध्ये परत सोडत असतो. तर मला 2 दिवसापूर्वी आमच्या एरियातल्याच काही मुलांनी हमिंगबर्ड जो पक्षी आहे त्याचं बेबी मला आणून दिलं होतं. तर ते बेबी खूप लहान होतं, त्याला 2 दिवसापासून मी फीड केलं आहे. तर आज आपण त्याला रिलीज करणार आहे नेचरमध्ये, वाईल्डमध्ये. तर त्याआधी मी त्याला एकदा शेवटचं फीड करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे फीड कशा पद्धतीने केलं पाहिजे. जर तुम्हाला कधी असा पक्षी सापडला किंवा त्याचं पिल्लू सापडलं हमिंगबर्डचं तर तुम्ही घरच्या घरी त्याला फीड करू शकता. तर त्याला कोणत्या पद्धतीने फीड केलं पाहिजे, काय फीड केलं पाहिजे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि फीड झाल्यानंतर आपण त्याला फ्री फ्लाय करणार आहे, म्हणजे सोडून देणार आहे नेचरमध्ये. तर चला तर मग मी तुम्हाला आज दाखवतो हमिंगबर्ड पक्षी आणि त्याला आपण फीड कसं करणार आहे. तर हमिंगबर्ड पक्षी शक्यतो फुलांमधला जो रस असतो किंवा जे ज्यूस टाईप जे फुलं असतात त्याच्यामधून त्याची चोच आतमध्ये टाकून तो ज्यूस फक्त ओढत असतो किंवा किडे वगैरे खात असतो. बट आपल्या सिटीमध्ये शक्यतो किडे वगैरे पॉसिबल होत नाही तर त्यांना आपण ज्यूसवर ठेवू शकतो. ज्यूसमध्ये तुम्ही जे पालेभाजी आहे, पालक, कोथिंबीर त्यांचा ज्यूस करून अशा एखाद्या ड्रॉपरमध्ये तो ज्यूस घेऊन या ड्रॉपरला होल असतं एक बारीक, त्यामध्ये त्याची जर चोच टाकली तर तो जिभेने तो ज्यूस खूप आवडीने पितो. त्याचबरोबर मध असतं आपल्याकडे, प्रत्येकाच्या घरात मध आहे, तर ते मध सुद्धा या ड्रॉपरमध्ये तुम्ही अशा पद्धतीने घेतलं आणि त्याची जर चोच त्याच्यामध्ये टाकली तर तो हे मध सुद्धा खूप आवडीने पितो. तर मी आता ह्याच्याला शेवटचं मध पाजणार आहे आणि त्यानंतर आपण त्याला नेचरमध्ये सोडून देणार आहे. चालू मग आपण त्याला फीड करूया. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे पिल्लू आहे हमिंगबर्डचं. तर त्याला आपण फीड करणार आहे. तर तुम्ही बघू शकता जसं त्याच्या जवळ मी ड्रॉप नेईल तो लगेच त्याची जीभ बाहेर काढून ज्यूस पिण्याचा, हे बघा तुम्हाला दिसत असेल तो त्याच्या जिभेने सगळं मध चाटत आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप आवडीने मध पित आहे. ऍक्च्युली हमिंगबर्डचं नावच त्यासाठी आहे, त्यांना हनी, फुलांमध्ये जो हनी असतो जो मध असतो तो खूप आवडत असतो. तर शक्यतो असं वाटतं आता त्याचं पोट भरलेलं आहे. तो त्याचं तसंच पोट भरलं की त्याचं तसंच खाणं बंद करत होतो.
तर अशा पद्धतीने त्याचं जेवण झालेलं आहे आणि हा अशा पद्धतीचा बर्ड आहे, खूप क्यूट बर्ड आहे. तर अशा पद्धतीचा हे हमिंगबर्डचं पिल्लो आहे. हे जर तुम्हाला सापडलं तर तुम्ही अशा पद्धतीचं त्याला फीड करू शकता, वेगवेगळ्या भाज्यांचा रस करून तो ड्रॉपरमध्ये त्याला देऊ शकता किंवा मध वगैरे देऊ शकता. आणि जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्या आसपास जर मुंगळे असतील किंवा मुंग्या असतील, तर त्याला चिमट्याच्या साह्याने त्याला फीड करू शकता. तर मित्रांनो, आपण मी तुम्हाला जसं मागाशी सांगितलं, हमिंगबर्डला आपण रिलीज करणार आहे. तर आता त्याला आपण रिलीज करणार आहे. तर त्याला मी आता मोकळ्या जागेत आणलेलं आहे. ॲक्च्युली जर हा रिलीज झाला त्याच्या त्याचा उडाला तर बेटर, नाहीतर मी त्याला अजून माझ्याजवळ काही दिवस ठेवत. तुम्ही जागा बघू शकता, पूर्णपणे मोकळी जागा आहे आणि बर्ड्स बघा तुम्ही. ऍक्च्युली त्याला उडायची इच्छा होईना, त्याला मी बाहेर आणलंय मग तो उडत नाहीये. तो जर स्वतःहून उडाला ठीक, म्हणजे त्याला परत केज मध्ये ठेवून दिली मी. तो उन्हाचा उन्हामध्ये ठेवलाय, त्याला थोडस ऊन लागते, त्याला तर उन्हातली मजा घेतोय तो. आता हे बघा, हे बघा, दुसरा हमिंगबर्ड आला. तो दाखव, तो दाखव ना, ब्लॅक कलरचा आहे. दुसरा हमिंगबर्ड आला त्याच्या आवाजाने, तुम्ही बघू शकता. पायरीवर गेला होता तिकडं, कदाचित त्याच्या आवाजाने हा सुद्धा जाऊ शकतो, पण चेक करू. हा काही जायला तयार नाही. दुसरा हमिंगबर्ड आला. हा दाखव, हा दाखव, तुम्ही बघू शकता त्याच्या आवाजाने दुसरा हमिंगबर्ड येतोय. परत येईल तो खाली. इथं खाली बसलाय कठड्यावर.
जाने का नाही तुझे, जातोस का उडून? जा तर मित्रांनो, मी आता बराच वेळ झाला थांबलो आहे, बट हा काही जायला तयार नाही, हा उलट मजा घेत आहे माझ्यासोबत उन्हाची. तर थोडा प्लॅन चेंज करू आपण, मी उद्याच्याला परत एकदा ट्राय करेन, जर हा उडून गेला तर ठीक, नाही तर मग आपण याला थोडं मोठं होईपर्यंत सांभाळू. ठीक आहे, आपण केज मध्ये ठेवून देऊ, एक दोन दिवसाने आपण परत एकदा त्याला ट्राय करू, जर उडाला तर ठीक, नाही तर मग मीच त्याला सांभाळेल. जर व्हिडिओ आवडत असेल माझ्या तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन नवीन मराठीमधनं प्राण्यांच्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, त्याची काही माहिती मिळेल. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि या व्हिडिओविषयी तुम्हाला जर या पक्षाविषयी आणखीन काही माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, तर त्याचा मला सुद्धा नक्की फायदा होईल. तर झालं तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या प्राण्यांची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.